मुंबई कस्टम झोन तीनतर्फे विविध ठिकाणच्या कारवाईतून गेल्या वर्षभरात जप्त केलेले पाचशे अडतीस कोटी रुपये किमतीचे एकशे चाळीस पूर्णांक सत्तावन्न किलो ड्रग्ज आज पनवेलजवळील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड फॅसिलिटी या ठिकाणी नष्ट करण्यात आले देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून ते एकत्रित साठविले जातात त्यानंतर साठविलेले हे अंमली पदार्थ उच्च अधिकाऱ्यांच्या परवानगीने डिस्पोजल कमिटीच्या समक्ष जाळून नष्ट करण्याची कारवाई केली जाते या अंतर्गत मुंबई कस्टम झोन तीनतर्फे गेल्या वर्षभरात जप्त केलेले पाचशे अडतीस कोटी रुपये किमतीचे एकशे चाळीस पूर्णांक सत्तावन्न किलो ड्रग्ज तळोजातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड फॅसिलिटी या ठिकाणी नष्ट करण्यात आले यामध्ये मुंबई विमानतळ आयुक्तालयाने चौदा प्रकरणांमध्ये जप्त केलेले छप्पन्न पूर्णांक सहा किलो हेरॉईन आणि तेहतीस पूर्णांक एक्याऐंशी किलो चरस एअर कार्गोनिरिया आयुक्तालयाने गुन्ह्यात जप्त केलेले एकवीस पूर्णांक सत्तर किलो चरस तर महसूल गुप्तचर संचालनालयाने एका प्रकरणात जप्त केलेले एकोणतीस किलो हेरोईन समा या यांचा समावेश आहे या कारवाई वेळी मुंबई कस्टमचे प्रधान आयुक्त राजेश सॅनन यांच्यासह ड्रग नष्ट करण्याच्या ऑपरेशनचे प्रभारी अधिकारी यांच्यासह उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट